नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आंबा लागवडीविषयी खूप सारे आपले व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या। व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की आंबा लागवडीमध्ये बरेच नवीन नवीन आपण व्हिडिओ घेऊन येत असतो, माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो, ते तुम्हाला लवकर बघता येतील। तर आता आपण तुम्हाला सांगितलं आहे की लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर पहिली छाटणी घ्या। जेव्हा तुम्ही 3-4-5 पुढं झाड लागवड करत असता, 1-1.5-2 वर्षात झाड, त्यावेळेस पहिली छाटणी घ्यायची असते, त्यानंतर विरळणी येते, परत दुसरी छाटणी असते, त्याची विरळणी असते, आणि त्यानंतर जे तिसरी छाटणी असते त्याची पण विरळणी असते। तर मी तुम्हाला आज तिसरी छाटणीनंतर विरळणी कशी करायची ते प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही हे झाड बघून घ्या, जरा जवळ दाखव, हे जवळ। अजून आपण ज्या वेळेस पहिली छाटणी घेतली, पहिला काप जो घेतला आपण, तिरका घेतला, त्यानंतर ह्या ही विरळणी केली, तर 3-4-5 फांद्या काढून टाकल्या। त्यानंतर आपण पहिली छाटणी घेतली, पहिली छाटणी घेतल्यानंतर पण 3 फांद्या ठेवल्या, बाकीची सगळ्या विरळणी करून घेतली। त्याच्यानंतर आपण आता इथं तिसरी छाटणी घेतली। आता तिसरी छाटणी घेतल्यानंतर इथं जवळजवळ 5-6 फांदे आहेत, त्यात आपल्याला फक्त 2 फांद्या ठेवायचे आहेत। तर त्या बाकीच्या फांद्या आपण अशा काढून टाकणार आहे, जिथं 4 जिथं 5 6 फांद्या आले आहेत ते आपण काढून टाकणार आहे, आणि शक्यतो आतल्या साईडच्या फांद्या काढा, जेणेकरून झाड आपलं सुटसुटीत राहील। ज्या लहान बारीक